या ठिकाणी जानकर साहेब आणि कुत्कर साहेब आल्याचं कळल्याच्या नंतर मला बरं झालं, कारण मला बी या ठिकाणी जर एकटा जर बोललो असतो तर कदाचित तुम्हाला वाटलं असेल असं प्रत्येक जण येतंय आणि काहीतरी मार्ग निघतंय. ही जी तुमची भावना झाली ती कदाचित आमच्याबद्दल तशी होऊ नये मुद्दा म्हणून या ठिकाणी चर्चा करायला लोकांना बोलतो. यानंतर आपले भाऊ आज तुम्ही अंतरवाली सराटी येथे मनोज जरंगे यांची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश मनोज जरंगेपर्यंत पाठवलेला आहे, काय सांगणार? हो, मुळात माननीय मुख्यमंत्री महोदयाला मनोज पाटील जरंगे यांच्या प्रकृतीची काळजी आहे आणि त्या काळजीपुढे ते सातत्याने माझ्याकडून माहिती घेतात की काय तब्येत आहे, काय प्रकृती आहे, काय वातावरण आहे आणि तुम्ही जा त्यांना पाणी घ्यायला लावा, त्यांना ग्लुकोज घ्यायला लावा अशा प्रकारच्या सूचना ते आम्हाला करतात. त्या सूचनेप्रमाणे आम्ही मनोज पाटील जरंगे यांना भेटतो आणि त्यांना विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत त्यांचं बोलणंही मी आज करून दिलेलं आहे. दोघांमध्ये संवाद झालेला आहे, आरक्षणाच्या बाबतीमध्ये संवाद दोघात झाला, दोघंही एकमेकाशी बोलले. थोडंफार जे काही निर्णायक टप्प्यावरती हे आलेलं आहे त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला कल्पना आहे की एक महिन्याचा अवधी मागितलेला आहे आणि ते काही अवधी द्यायला तयार नाहीत. मला असं वाटतं की थोडासा आता हा प्रसंग कठीण आहे, परंतु मनोज पाटील जरंगे जसं कायम ऐकत आलेले आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचं आमचं आताही ऐकतील असं आशा आहे, कारण की समाजाचं भलं त्यांना करायचं आणि ह्या निर्णयातून समाजाचं भलं होईल. एक महिन्यात एवढी वर्ष थांबलो आपण, एक महिन्यात थांबल्याने काही फरक पडणार नाही अशी आमची विनंती त्यांना राहील. त्यामुळे एक महिन्याचा अवधी मुख्यमंत्री मागत असतील तर तो अवधी माननीय मनोज पाटलांनी दिला पाहिजे असं आमचं मत आहे. सर, या समितीमध्ये कोण कोण? या समितीमध्ये माननीय गिरीश महाजन साहेब आहेत, माननीय आमदार संदीपांजी भुमरे साहेब आहेत, माननीय आमदार अतुल साहेब आहेत आणि अजून काही लोक त्यामध्ये आहेत. समिती उद्या निर्णय आणणार आहे, काय वाटतं निर्णय कोणाच्या बाजूने असणार आहे आणि आरक्षणाचा तिढा सुटणार आहे का इथून? हो ना, बघा तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की यामध्ये अवधी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याचा मागितलेला आहे आणि त्या काही खाणापूर्ती करण्यासाठी किंवा ज्या काही तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी वरिष्ठ लोकांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, वरिष्ठ सिनियर वकिलांना त्या ठिकाणी घेऊन बसले होते, सचिवांना घेऊन बसले होते. हे टिकणारं पाहिजे त्यामुळं थोडीशी काळजी मुख्यमंत्री या सर्व निर्णयामध्ये घेत आहेत आणि ते काळजीपूर्वक ते करणार आहेत. उद्या आपण असणार आहात? हो, मला जर सांगितलं चला तर मी जाईल.